पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पोलिसांनी मुसक्यावेळ्यात निलेश घायवळ विरोधात भिगवण इथं अपहरण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अहमदनगरच्या जामखेड इथं राहत्या घरातून अटक केली. सध्या निलेश घायवळची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असून एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आले. निलेश घायवळ विरोधात 12 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. गजा मारणे आणि निलेश घायवळ हे दोन्ही काही दिवसांपूर्वी जामिनाबाहेर आल्यामुळे शहरात गँगवार भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक झालेली आहे. जागा मालकांचे मुद्रांक परस्पर बदलून चंद्रकांत वाघ या स्टॅम्प व्हेंडरनं अनेकांची फसवणूक केली. मालकी हक्कांच्या दुर्लक्षित जागांचे खरेदी खत काढून बनावट मुद्रांकांच्या सहाय्यानं जमिनीची मालकी हक्क बदलण्याचा प्रताप या स्टॅम्प व्हेंडरनं केला. त्यानंतर या जमिनीची विक्री करून कोट्यवधींची माया त्यानं जमवली. सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं आज गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी दरावर आले. सोन्याचा आजचा दर हा 45,370 वर आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उलथापालथीमुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण नोंदवण्यात आली. सोन्याच्या कमी झालेल्या दराचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. मुंबई म्हाडा मंडळानं मुंबईकरांसाठी काढलेल्या 2018 सोडतीमधील घरांच्या किमती सुमारे 3.5 लाखांनी वाढल्याची माहिती पुढे आली. 2018 म्हाडानं मानखुर्दमधल्या घरांसाठी अत्यल्प गटासाठी 265 घरांची सोडत काढली होती. ही घरं साधारणपणे 24 लाख रुपये किमतीला मिळणार होती. त्यासाठी अनेकांनी घरांसाठी अर्ज देखील केले होते. यात विजेता ठरलेल्यांना म्हाडाची घरं अर्धवट बांधकाम असलेली होती. त्यामुळे वसाहतीतील इतर कामं करण्यासाठी म्हाडामार्फत पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या सर्व कामांचा खर्च आणि इंटरेस्ट कॅपिटलायझेशन त्यामुळे वाढल्याचं म्हाडानं स्पष्ट केलं. लोणावळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांसाठी ॲनिमल केअर व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. अभिनेत्री आयशा जुल्का, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि एकता मंच यांच्या वतीनं लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांसाठी ही व्हॅन सुरू करण्यात आली. जॅकी श्रॉफ यांनी भटक्या कुत्र्यांसाठी व्हॅन दान केलेली. प्राणी पक्ष्यांवर प्रेम करा, निसर्गानं वरदान दिलेल्या लोणावळ्यासारख्या पर्यटन नगरीत झाडं लावण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. विद्यापीठांच्या प्रथम सत्र परीक्षा 15 मार्चपासून घेण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागानं दिल्यात. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर पडणार आहेत. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन परीक्षा सुरू व्हायला एप्रिल उजाडणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी मात्र संभ्रमात आहेत. सांगलीतल्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ विशाल शिंदे यांची पानपट्टी आणि ॲम्ब्युलन्स तोडण्यात आली. पूर्व वैमनस्यातून संशयित आरोपी दादासाहेब कांबळे याने ही तोडफोड केली. तोडफोडीत पानपट्टीचं नुकसान झालं. तसंच ॲम्ब्युलन्सच्या काचा देखील फोडण्यात आल्यात. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. जालन्यातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षाला अकुलागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. निवृत्ती शेवाळे असं या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे. त्याच्या शेतातून 24 लाखांचा अफू जप्त करण्यात आला. जवळपास 96 किलो 200 ग्रॅमचा अफू पोलिसांनी ताब्यात घेतला. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.